सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने सोमवारी 1 तारखेला झोडपले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मंगळवारी दिनांक 2 रोजी अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती, त्यामुळे पहाटे वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभूळपाडा पुलावरून पाणी गेले होते, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक 5 तास ठप्प झाली आहे. नागोठणे नदी पुलावर देखील पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. पाली व जांभूळपाडा येथील खोपोली पाली वाकण रोडवर अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद केली आहे. खोपोलीवरून पलीकडे व वाकणवरून पलीकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी कामावर निघालेले कर्मचारी आणि शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना अडकून पडावे लागले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता. या ठिकाणावरून येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना जनसंपर्क अधिकारी रायगड यांनी दिल्या होत्या. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाकणपाली मार्गावरील अंबा नदी पूल मार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी येथील अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात व त्यांची गैरसोय होते. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. कोणतीही दुर्घटना घडू नये याकरता तालुका प्रशासनाने पूर्णपणे खबरदारी घेत पाली व जांभूळपाडा अंबा नदी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पाली व जांभूळपाडा अंबा नदी पुलावर पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार व पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन दोन्ही पुलांवर नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करीत होते. महावाईसाठी किरण बाथम रायगड.